नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी विषय इतिहास या इतिहास विषयातलं दुसरं प्रकरण आपण शिकवायला सुरुवात केली त्या प्रकरणाचं नाव आहे भारतातील आद्य नगरे भारती जगातील ज्या चार प्राचीन संस्कृती आहेत त्या चार प्राचीन संस्कृतीपैकी भारतीय उपखंडामध्ये उदयाला आलेली सिंधू संस्कृती किंवा हडाप संस्कृती या संस्कृतीच्या उत्खनन केलेल्या वेगवेगळ्या नगरांच्या अवशेषांच्या आधारे क्या जे वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांच्या उपघटकांचा अभ्यास आपण भारतातील आद्य नगरे या प्रकरणामध्ये करतोय बघा या प्रकरणामध्ये एकूण चार उपघटक आहेत त्या चार उपघटकांचा अभ्यास आपण काय काय का करणार करणार आहोत पहिला आहे हाडाप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये दुसरा आहे नगरे आणि गाव असाती यांच्यातील परस्पर संबंध च तिसरा आहे उत्पादन व्यापार व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था आणि चौथा उपघटक आहे नगरांचा रास यावरील चार उपघटकांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत बघा भारतीय उपखंडामध्ये पाकिस्तान आणि भारतामध्ये निर्माण झालेली ही प्राचीन संस्कृती आहे नद्यांच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने ही संस्कृती उदयाला आलेली आपल्याला बघायला मिळते उत्खनन केलेल्या अवशेषांच्या आधारे आपण त्याचा काय करतो आहे अभ्यास करतो आहे ब या प्राचीन संस्कृतीमध्ये प्राचीन नगरामध्ये कोणकोणती उत्पादनं घेतली जायची व्यापार कशा पद्धतीचा चालायचा कोणकोणत्या प्रदेशांशी या हडप्पा संस्कृतीचा व्यापार चालत असे त्या त्या नगरांचं व्यवस्थापन कसं केलं जायचं आणि शासन व्यवस्था वे या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपण आजच्या तासाला करतो आहे बघा शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणं शेती करणं ही कामं स्त्रियांची होती ज्या नमाशिमयुगाच्या कालखंडामध्ये शेतीला सुरुवात झाली आणि भटक भटकं जीवन नद्यांच्या सोपी गाळाच्या प्रदेशामध्ये काय झालं स्थिर झालं स्थिर होऊन पुढे या आ, गाव वसाहतीमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि काही गाव वसाहती अनुकूल परिस्थितीमुळं नगरामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळतं मग पूर्वी शेतीची कामं ह्या स्त्रिया करत असत त्याचबरोबर प्रामुख्याने जे मातीची भांडी घडवण्याचंसुद्धा काम स्त्रिया प्रामुख्याने त्या कालखंडामधल्या करत होत्या दैनंदिन जीवनामध्ये माल भरण्यासाठी जेवण वाढण्यासाठी जेवण अन्न शिजवण्यासाठी या वेगवेगळ्या कारणासाठी मातीची भांडी काय होती वापरली जायची आणि ती मातीची भांडी स्त्रिया काय करत होत्या घडवत होत्या स्त्रिया मातीची भांडी हाताने घडवत होत्या पूर्वी ज्या स्त्री आहे त्या स्त्रिया मा चाकाच्या शोध लागायच्या अगोदर जी वापरणार जी वापरण्यात येणारी जी भांडी आहे ती भांडी हातानं घडवली जायची त्याचबरोबर शेतीमध्ये पेरणी करण्यासाठी टेपरणं म्हणजे डिगिंग स्टिक वापरत असेल बघा जमिनीमध्ये धान्य पेरण्यासाठी पशूंचा वापर करण्याच्या अगोदर लाकडी काठीचा वापर करून तिथं काय केलं जायचं वेज पाडलं जायचं आणि त्याच्यामध्ये बिया टाकून प्रामुख्याने पेरणी केली जायची या पद्धतीमध्ये उत्पादन फक्त आपल्या कुळ किंवा कुटुंबापुरतं होऊ शकतं अतिरिक्त उत्पादन होत नसे या पद्धतीमध्ये प्रामुख्याने उत्पादन फक्त प्रा काय होतं आपल्या कुळ किंवा कुटुंबापुरतंच मर्यादित होतं अतिरिक्त उत्पादन शेतीमधून मिळत नव्हतं पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळातच बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी होऊ लागला बघा हडप्पा संस्कृतीच्या उदय संस्कृतीच्या नगरांच्या उदयाच्या अगोदर पूर्व कालखंडामध्ये प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी बैलांचा वापर होऊ लागला त्याचबरोबर व्यापार करण्यासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहे त्या वस्तूंची जर आण करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी या बैलांचा वापर केला जाऊ लागला चाकाच्या वापरामुळे मातीची भांडी अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणावर घडवता येणे शक्य झालं बघा चाकाचा शोध लागायच्या अगोदर स्त्रिया काय करायच्या मातीच्या भांडी हातानं घडवली घडवत असत त्यामुळे मातीची भांडी घडवत असताना अधिक मातीची भांडी बन ग घडवणं शक्य नव्हतं पण चाकाचा शोध लागल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये चाकावरती मातीची भांडी घडवणं शक्य झालं आणि त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं बैल जोतलेले नांगर बघा नांग जमीन नांगरणे साठी बैलाचा वापर केला जायचा आणि पशुच्या माध्यमातून जमी या बैलाचा वापर करून जमीन नांगरली जायची आणि शेतीचं उत्पन्न जमीन नांगरल्यामुळं बैलांचा वापर करू लागल्यामुळं शेतीचं उत्पादनही वाढलं आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन, उत्पादन होऊ लागलं अशा नांगरा नांगरा नांगर नांगराच्या मातीच्या प्रतिकृती प्रतिकृती हरियाणातील बनवली येथे मिळाल्या आहेत अशा नांगरलेल्या जमिनीच्या ज्या प्रतिकृती आहेत त्या हरियाणा राज्यामध्ये उत्खनन केलेल्या बनवली या ठिकाणी प्रामुख्याने या प्रतिकृती नांगराच्या आपल्याला मिळालेल्या बघायला मिळतात शेतीच्या उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्यांच्या मोबदल्यात घेत घेता येऊ लागलं ग्रामीण भागामध्ये शेतीतून पिकवलेल्या उत्पादनाखेरीज जे वस्तु गेत, ले ले। इतर वस्तू आपल्याला लागतात लागणार आहेत त्या वस्तू काय केल्या जायच्या त्या वस्तूच्या मोबदल्यामध्ये धान्य दे देऊन त्या वस्तू विकत घेतल्या जायच्या विनिमयाची सुरुवात देवाणघेवाण आपण म्हणतो किंवा व्यापार असं म्हणतो विनिमयाची सुरुवात धान्याची वि धान्याचा विनिमय हा विशेषतः मीठ धातू आणि मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे बघा पूर्वी या गा घाडाप गा, गा, संस्कृतीतील लोक ज्या गरजेच्या वस्तू इतरांकडून घ्या घ्या मीठ असेल धातू असेल मौल्यवान गोष्टी असतील या वस्तू घेतल्यानंतर त्याच्या मोबदल्याज मोबदल्यामध्ये स्वतःजवळ असणारं अन्नधान्य काय केलं जायचं दिलं जायचं जा, म्हणजे वस्तूच्या मोबदल्यामध्ये वस्तू हा विनिमय प्रकार प्रामुख्याने सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळात विनिमयाच्या व्यवहाराची व्याप्ती वाढवून वस्तूं वस्तूंची आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली बघा नागरी हडप्पा संस्कृतीच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्तुविनिमय वस्तूंच्या मोबदल्यामध्ये वस्तू या विनिमयाचे विनिमय व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय झाली वाढ झाली आणि वस्तूंच्या आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमियासारख्या दूरवरच्या प्रदेशाशी व्यापार सुरू झाला बघा या संस्कृतीतील लोकांचा भारतातील त्या अंतर्गत केंद्र आहेत का अंतर्गत नगरे असतील त्या नगराबरोबरच बाहेरील ज्या तैग्रीस आणि ब्रिटिस नद्यांच्या दरम्यान उदयाला आलेली मेसोपोटेमिया याही संस्कृतीशी या लोकांचा व्यापार काय झाला सुरू झाला हा व्यापार पूर्व हडप्पा काळात सुरू झाला कधी सुरू झाला पूर्व हडप्पा काळामध्ये प्रामुख्याने हा व्यापार काय झाला सुरू झाला मेसोपोटेमियातील अक्कडया साम्राज्याची प्रस्थापना इसवी सणापूर्वी दोन हजार तीनशे चौतीसमध्ये सम्राट पहिला सारगन यांनी केली बघा मेसोपोटेमियातील जी प्राचीन संस्कृती आहे त्याच प्राचीन संस्कृतीमध्ये आक्कड साम्राज्याची प्रस्थापना प्रामुख्याने अक्कड साम्राज्य आहे त्या साम्राज्याची प्रस्थापना प्रामुख्याने इसवी सन दोन हजार तीनशे चौतीसमध्ये सम्राट सारगन यांनी केली त्याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा मिसोपोठेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती यांची भरभराट झाली बघा अक्कड साम्राज्यामध्ये प्रामुख्याने सम्राट सारगन यांच्या कालावधीच्या यांच्या प्रामुख्याने कारकिर्दीमध्ये हडप्पा आणि मोहन्स डोळ हडप्पा आणि मेसोपोटेमियाशी व्यापार तो काय झाला वाढला आणि हडप्पा संस्कृतींची भरभराट झालेली आपल्याला बघायला मिळते सम्राट सारगनच्या एका लेखात व्यापा, या व्यापा व्यापाराचा उल्लेख आहे सम्राट याने लिहिलेल्या एका लेखामध्ये हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार याचा उल्लेख आलेला आहे आ, या काळामध्ये इराण आणि मध्य आशियातून जाणारा कुष्कीचा मार्गाचं महत्त्व कमी होऊन समुद्र व्यापाराला महत्त्व आलं पूर्वी व्यापार करत असताना आशियांचा आशी... पूर्वेकडला पूर्व पूर्वेकडील लोकांचा पश्चिमेकडे व्यापार करत असताना या कुशकीचा मा वापर वा, वा पूर्वी व्यापारी लोक क काय करत करत असत परंतु सागरी महामार्गाचा स्वा सागरी जलमार्गाचा शोध लागल्यामुळं पुढे प्रामुख्याने या कुशकीचा मार्गाचं महत्त्व कमी जा होऊन समुद्र व्यापाराला महत्त्व आलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यामध्ये दिलमुन असेल मकान आणि मेलुहा अशा तीन प्रदेशांचा उल्लेख आहे पूर्वी व्यापाऱ्यामध्ये या तीन प्रदेशांचा उल्लेख आलेला आपल्याला बघायला मिळतो hmm. दिलमुन असेल मकान असेल मेलुहा अशा तीन प्रदेशांचा उल्लेख आलेला आपल्याला बघायला मिळतो hmm. दिलमून म्हणजे बहरीन सध्याच्या बहरीनला <बकला> पूर्वी hmm. दिलमुन असं म्हणायचं मकन म्हणजे ओमान इराण मकन म्हणजे काय सध्याचं ओमान असेल इराण बलुचिस्तानचा किनारा या प्रदेशाला पूर्वी मखन असं म्हटलं जायचं आणि मेलुआ म्हणजे काय तर हडाप्पा संस्कृतीचा प्रदेश या तीन प्राचीन प्रदेशांचा पूर्वी व्यापार व्यापार चालत होता मेलुआमध्ये प्राचीन काळी तांब मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतं मेलुआ म्हणजे काय तर हडप्पा संस्कृतीचा प्रदेश याच हडाप्पा संस्कृतीच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय मिळत होतं तांब मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं उपलब्ध होतं मेलुआ हा नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळालं असावं असा एक इतिहासकारांचा काय अंदाज आहे म्हणजे मेलवा म्हणजे काय तर या हाडाप संस्कृतीच्या प्रदेशामध्ये तांब प्रचंड प प्रमाणामध्ये उपलब्ध होतं या तांब्याला लालच लाल रंग असल्यामुळं त्याला प्रामुख्याने मेलवा हे नाव पडलं असावं असं इतिहासकारांना वाटतं मेलवामधून तांब बघा या हाडाप्पा संस्कृतीमधून कोणकोणत्या वस्तू प्रामुख्याने मेसोपोटेमिया या असा प्राचीन नगरा नगरामध्ये कोणत्या वस्तू निर्यात केल्या जायच्या पाठवल्या जायच्या तर बघा तांबे असेल हस्तीदंताच्या वस्तू बघा हत्तीच्या दातापासून निर्माण केलेल्या वेगवेगळ्या वस्तू त्या इंद्रनील लाजवर्दी जे दगड निळ्या रंगाचा तो दगड असेल हा गोमा गोमेदाचे मणी असतील कपडा इमारती कूड इत्यादी वस्तू तसे कडमोड इत्याद मोर इत्यादी प्राणी काय करायचे हडप्पा संस्कृतीतील लोक मेसोपोटेमीला निर्यात केलं जायचं म्हणजे त्यावेळेस प्रामुख्याने वरील वस्तू काय केल्या जायच्या निर्यात केल्या जायच्या